पण कोण निवडून येणार? कुठला पवार प्रशासनावर घट्ट पकड असलेला असा माणूस आमचा घालून आम्ही नवीन शिक्या उमेदवाराला जर घेणार असेल पवार साहेबच करणार आहे. जसा लोकसभेला केला तसा विधानसभेला पण साहेब दुर्ळा करणार आहे. जो विकास झालाय ते सगळा विकास झालेला आहे ते त्यांच्या जवळच्या माणसं झालेला आहे. पवार साहेब म्हणजे एक दगडच लोका केला तर निवडू येतो. वेगळे म्हणण्यापेक्षा घटेळ आणि तुतारी हे दोन्ही एकच आहेत. फक्त खाण्याचे दात आणि दाखवण्याचे दात वेगळे. त्यांचे वाटते तुम्हाला वाटतं ना 100%? सहानुभूती ज्यावेळेस सुप्रे सुळे उभे होते त्यावेळेस सहानुभूती होती पण आता पूर्ण चित्र बदललेलं आहे. त्याच्यामध्ये आणि मग युगेंद्र काय पहिल्यांदा उभं राहिले त्यांचं काय सांगावं? ते वेगळे नाही झाले, ते एकच आहे ती. फक्त आपल्याला दाखवाय वेगळे आहे ती. करले का राडा, करले का धुरळा. तर कसं आहे समधीकडे निवडणुकीचं वारं पसरलंय आणि नेते रोज नवीन नवीन पक्ष बदलत असल्यामुळे आपल्यासारखे लोकांना कोण टो विचारत नाही. त्यामुळे आता आम्ही तुम्हासनी विचारणार आहे की तुमचं काय मत आहे. तर आमच्या या सेगमेंटचं नाव आहे धुरळा. तर आता आपण बघणार आहे की धुरळा नक्की कुणाचा होतोय. तर आपण आता आलोय बारामती मतदारसंघात आणि इथं काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे. म्हणजे अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे. आणि इथं अजित पवारांकडे गेली 7 टर्म इथली आमदारकी आहे. पण आता तेच बघणार आहोत की अजित पवारांनी भाजपला दिलेला पाठिंबा हा खरोखर योग्य आहे का, किंवा शरद पवारांनी युगेंद्र पवारांना दिलेला हा चान्स खरोखर लोकांना पटलाय का. तर आपण तेच बघणार आहोत आणि आता नक्की धुराळा कोणाचा होतोय ते बघणार आहोत. चला काका काय म्हणताय, कसं आहे इथलं निवडणुकीचं वारं कसं आहे? येईल की पवार निवडून? कुठले पवार? आता युगेंद्र पवार पण आहेत, अजित पवार पण आहे. एकाच घरातले दोघांपैकी एक जण येईल निवडून. नक्की कोण? तुमचं मत कोणाला आहे, तुतारीला आहे का घड्याळाला आहे? तसं कसं काय आम्ही वांद्यात जाऊ बरं. आता लोक दोन्ही एकाच घरातले, पण कोणाला तर मतदान द्यावं लागेल का? नाही, एक जणाला देणार, एक जण येणार निवडून. कोण येणार ती विचारतोय? कसं सांगणार, गुप्त मतदान कशा करता ठेवलंय? हा, पण तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येणार? युगेंद्र पवार येणार का अजित पवार निवडून? ही निश्चित. हा, पण कोण येईल हे आम्हाला कसं सांगता येईल? चिन्ह तर आहे की अहो गुप्त मतदान आहे साहेब. बघा चिन्ह आहे, अहो चिन्ह असून द्या 100. तुमचं मत सांगणार नाही? अहो कसं सांगणार, गुप्त मतदान करावं लागतंय ना. पण सांगून बोटवर करून घ्या मग. पण कोण निवडून येणार? कुठला पवार? पवार निवडून येणार? पवार साहेबांसोबत राहून हे असलं राजकारण तुम्ही बघा शिकलाय. आम्ही बारामतीत आलो. ते कसे शब्द बिरोध. तुम्ही सांगा बरं कोण येणार आहे? 1001% अजित पवार येणार आहे. अजित पवार येणार आहे हे म्हणतात. अजित पवार येणार आहे, त्यांचं मत आहे ती. आता मला कसं सांगता येईल? ती नेते मंडळी, मी सामान्य माणूस आहे, मला नाही नाव घेता येत कुणाचं. गुप्त मतदान का ठेवलं मग? आता हे ह्यांचं म्हणणं आहे अजित पवार येणार आहे. योगेंद्र पवार उभं केले अजितदादांच्या विरुद्ध, पुतण्याच उभं केलाय, त्याच्याबद्दल काय वाटतंय? नाही, पुतणे आता नव्याने उभे राहिलेत, त्यांना आजपर्यंत कुठलाही अनुभव नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषद कुठल्याही स्तरावर त्यांनी एखादी इलेक्शन लढवली किंवा असेंब्ली आतमध्ये कसे असती, तिथं कसं काम चालतं, ह्याचं ट्रेनिंग त्यांचं सुरू होणार आहे. बायचान्स अजितदादांच्या ऐवजी युगेंद्रदादा आले तर 5 वर्ष त्यांना शिकण्यात जातील. तोपर्यंत बारामतीचा विकास बंद होईल. बंद होईल, बंदच होईल पूर्ण. ते निधी कसा आणायचा ह्यांना शिकावं लागेल अगोदर. इथं 5 कोटी निधी मिळतो आमदारांना. 2.5 वर्षात 9500 कोटी निधी आणलेला आहे अजितदादांनी. 4 वेळा माजी उपमुख्यमंत्री आहेत, 1 वेळा खासदार आहेत. प्रशासनावर घट्ट पकड असलेला असा माणूस आमचा घालून आम्ही नवीन शिक्या उमेदवाराला जर घेणार असेल तर आमच्या बारामतीचं नुकसान होईल ना. आमचं फ्युचर बारामतीचं पूर्ण अजितदादांवर अवलंबून आहे आणि दादाशिवाय या बारामतीला पर्याय नाही. आता शुभम यांचं मत आहे की अजित पवारांना निवडून आणलं पाहिजे. पण त्यांचं मत असलं तरी इथं आता बरीचशी तरुण मंडळी पण इथं दिसते. तर आता आपण यांना विचारू या काय वाटतं की कुणाचे हवाय धुरळा, नक्की कोण करणार आहे धुरळा? तर पवार साहेबच करणार आहे. जसा लोकसभेला केला तसं विधानसभेला पण साहेब धुरळा करणार आहे. पवार साहेब म्हणजे कुठले पवार साहेब? शरद पवार साहेब, आदरणीय शरद पवार साहेब. पण आता आम्हाला तर आम्ही जेवढ्या जर बोललोय तेवढं त्यांचं असं म्हणणं आहे की अजितदादांनी गेल्या 7-5-7 टर्म जेवढे आहेत तेवढ्या टर्ममध्ये इथला विकास केलाय. तरी पण मग तुम्ही योगेंद्र दादांसोबत काय? नाही, विकास दादांनी केला त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही आहे. आम्ही साहेबांबरोबर आहे. आम्ही विषय काय माहिती का, दादांना उभं केलं साहेबांनी केलं, बरोबर आहे. त्यामुळं
साहेबांनी दादांना पाठिंबा दिला म्हणून दादा विकास करू शकले. हा, दादांनी विकास केला, दादांनी लोकांच्या समस्या सोडवल्या, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही, 100% खरं आहे. पण दादांनी साहेबांची साथ सोडायला नको होती. आम्ही दादांना साहेबांबरोबर बघतो, त्यामुळे दादांनी साहेबांबरोबर सोडलं म्हणून हे आमचा हे. माझं कुठेतरी वाटलं नाही का की 25 वर्ष त्यांनी दादांनी एवढा विकास केला पवारसाहेबांमुळे, तर मग पवारसाहेबांनी योगेंद्र दादांचं तिकीट मागं घेऊन त्यांना सपोर्ट करायला पाहिजे होता. त्यावेळेस दादांनी सुद्धा सुनेत्रा वहिनी साहेबांचं तिकीट मागं घ्यायला पाहिजे होतं ना. सुप्रियाताई उभा होत्या, त्यावेळेस वहिनी साहेबांचं तिकीट मागं घेऊन ताईंना द्यायला पाहिजे होतं. त्यावेळेस नाही केलं ना, आता साहेब योगेंद्र दादांनी का करायचं? तुम्हाला असं वाटतं की योगेंद्र पवार निश्चित येणार, पण योगेंद्र पवार नाव नवीन आहे, गेले 2-3 महिनेच फक्त फिरतात, काय विकास आहे त्यांच्याकडनं किंवा काय विकास होणार आहे? आपण कसे माहिती का, दादांना 25 वर्ष संधी दिली आपण, दादांनी खूप चांगल्या पद्धतीने बारामतीचा विकास केला, त्याबद्दल दुमत नाही. एकदा दादांना संधी देऊन बघू योगेंद्र दादांना, योगेंद्र दादा विकास करतील 100% करतील. त्यांना काहीच एक्सपिरियन्स नाही. असं थोडीच असतं, ज्यावेळेस माणूस तुम्ही शाळेत जाता पहिलीत गेल्यानंतर तुम्हाला काहीच कळत नाही, ज्यावेळेस तुम्ही आठवड्याभर करता त्यावेळेस तुम्हाला समजायला लागतं. तसं योगेंद्र दादांचा पण अभ्यास आहे, दादा सुद्धा काम करू शकतात, 100% करू शकतात. असं नाही म्हणता येणार तुम्हाला की दादा काम करू शकत नाही. लढत चुरशीची एका वन साईड, चुरशीची लढत आहे 100%. दोन्ही पवारांनी विकास काय केला नाही, विकास केला नाही. आणि जो विकास झालाय ते सगळा विकास झालेला आहे, ते त्यांच्या जवळच्या माणसं झालेला आहे. आता तुम्ही आमराचा परिसर बघा ना, अशोकनगर बघा, बघा काय त्या विकासामध्ये फरक आहे ना. आमचे तरुण पोरांना रोजगारच नाही, करायचं काय, जिथं झालं तिथं गोष्टीला लागतोय. आम्ही करतो काय, आमच्या फक्त काय मागण्यात, ज्यांनी जे कामं केल्या ते बारामतीमध्ये पवारांसाहेबांनी बी काम केलं, दादांनी कामं केलं, पण जे तरुण पिढी त्यांना रोजगारच नाही ना, सगळे उद्योग पळून गेलेत. म्हणजे सगळे काय चांगलं असतं सध्या, तिथं नोकरीच नाहीत ना, आम्ही इतके शिकलेले पोर, आम्हाला रोजगारच नाही ना, मग आम्ही करायचं काय. बारामती सिटीतला एवढा विकास झालाय, तर मग गेली 25 वर्ष आजीदादा इथं आहेत आणि आजीदादांनी विकास केलाय, तरी पण मग लोक तुतारीच्या बाजूने का जातील असं का वाटतं? पवारसाहेब पहिलं आता आम्ही ऐकायचं लहानपणे की पवारसाहेब म्हणजे आमचे आजोबा सांगायचे, पवारसाहेबांनी एक दगडच उभा केला तर निवडू येतो. बरं, ते आमच्या डोक्यात बसले की दगड म्हणजे आम्ही लहानपणी विचार करायचो, दगड म्हणजे नेमकं काय. मग आता असंच वातावरण खेड्यात झालंय की पवारसाहेबांनी दगड जरी निवडून उभा केला तर निवडून येऊ शकतो. पण आता समजा अजितदादा निवडून आले, गेले 25-30 वर्ष अजितदादा आमदार आहेत, अजितदादा जर निवडून आले तर मला असं वाटतं किंवा सगळ्यांना असं वाटतं की अजितदादा मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत असतील बा, तर मग तुम्हाला असं वाटत नाही का की बारामतीचा एक व्यक्ती मुख्यमंत्री व्हावा? आमची पूर्ण इच्छा आहे बारामतीचा व्यक्ती मुख्यमंत्री व्हावा. पण दादाजी बीजेपीमध्ये गेल्यात तर बीजेपी दादांना मुख्यमंत्री कधी होऊन देणार नाही, ही माझा शब्द आहे. 2004 साली ज्यावेळेस आमची आघाडी होती काँग्रेस बरोबर आणि राष्ट्रवादी बरोबर, त्यावेळेस 2 आमदार आमचे जास्त आले, त्यावेळेस असं ठरलेलं किंवा कायम असं आहे की ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री. 2004 ला जर साहेबांनी आर आर पाटील किंवा छगन भुजबळ किंवा अजित दादा कुणालाही एक संधी दिली असती मुख्यमंत्रीपदाची, तर ती त्यानंतर पक्ष वाढला असता. आम्ही 55 आमदारच्या वर जाऊ शकत नाही, पण आम्ही 100 झाला असतो आजपर्यंत, आणि त्यानंतरच्या पुन्हा 14 वगैरे अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकत होते. मग आजचा 2004 ते 2024 20 वर्ष तुम्ही मुख्यमंत्रीपदापासून आम्हाला जाऊन दिलं नाही त्या पदापर्यंत, मग कोणही ते पदापासून लांब वाढणार हे सिद्ध झाले. दुसरी गोष्ट की दादा फक्त विकास पुरुष आहेत आणि त्यांनी बीजेपीबरोबर जाण्याचं फक्त एकच कारण आहे की तिथं एक विकास पुरुष आहे ज्यांनी जगात सिद्ध केले की भारत देश हा खूप मोठ्या स्तरावर त्यांनी घेऊन नेऊन ठेवलेला आहे. मग विकास पुरुषाची आणि विकास पुरुषाची गाठ पडलेली आहे आणि ती नाळ जुडल्यामुळं फक्त बीजेपीबरोबर दादा गेलेले आहेत. राहिला विषय, जर मुख्यमंत्रीपद जर मिळणार असेल तर बीजेपीकडूनच मिळू शकतं. ते लोकांनी आपले 105 आमदार असताना किंवा 124 आमदार असताना, एकनाथ शिंदेचे 40 आमदार असताना त्यांना सलग मुख्यमंत्री दिलं, तसं आम्हालाही मिळू शकतं, कारण आमची कर्तबगारी मोदी साहेबांपर्यंत शहासाहेबांपर्यंत पोचलेली आहे. आणि इथं होप्सच राहिले नाही, इथं फक्त आम्हाला आमचे पाय ओढले गेले. आम्ही आमचं स्वप्न एक मुख्यमंत्री व्हायचं, आम्ही काय करायचं. पण साहेबांपासूनच अजित पवार झाला ना. होय होय होय. आधी कोण आहे? शरद पवार साहेब. लाडक्या बहिणीचे महायुतीने आणि अजित पवार त्यांनी पैसे दिलेत त्यांना तुमचं मतदान. तुम्ही खुश झाला का लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले? खुश झाले. पैसे कवा संपले? दिवाळीला. दिवाळीलाच संपले. आता कसं माहितीये का, योगेंद्र पवार साहेबांकडे आहेत बरोबर आहे, पण ती नवीन असल्यामुळं थोडं
पॉइंट पॉइंटने गेले असते ना, मग ती व्यवस्थित झाली असते. पण ही दादा दादा सगळ्यातून गेले, त्यामुळं काय दादा शिवाय पर्यायच नाही दुसरा. आता आपण चाईनला निवडून दिले की नाही, लोकसभेला दिले, माझा दादा हे विधानसभेला पाहिजेच. काका काय वाटतं कोणाची हवा आहे जास्त, कोण निवडून येणार इकडे? युगेंद्र पवार. युगेंद्र पवार निवडून येणार का? बरं, असं का वाटतंय? सगळे आम्ही आता जरा लोकांना विचारतोय, सगळे म्हणतात अजित पवार निवडून येणार आहे. मला वाटतं युगेंद्र पवार येणार आहे. युगेंद्र पवार येणार वाटतंय काका? काय वाटतंय तुम्हाला निवडणुकींचं, काय वाटतंय कोण येतंय निवडून? आमचे अजितदादा. अजितदादा निवडून येणार. मी त्या काकांना विचारलं, काका म्हणले युगेंद्र पवार येणार. नाही ना, ते आताशी बाहेर निघाला, काय करता त्याला? हा, त्याचा कारखाना आमच्या तालुक्यात आहे, उसकुली नाही दिला म्हणून चार कारखाने आहेत. पहिला बंद पडला, त्याचा बंद पडला. श्रीनिवास म्हणजे अजितदादांचे भाऊ, बरोबर आहे? एक नंबर लागते असे काय सांगायचं? अजितदादा एक नंबरला, वन साइड. हो, त्या दादांचे कामाची क्वालिटी काय, आता काय सांगायचं? मुख्यमंत्री लेवलचा शर्यतीतला माणूस आहे. फक्त त्यांना शरद पवार करीत नाहीत, मुलीला करायचे होय, पण पुतण्याला नाही करायचं, बरोबर? दोन्ही पवार एकच आहेत होय. हो, फक्त त्यांना भाजी वाटवायचं आहे. वेगळे म्हणण्यापेक्षा घडेळ आणि तुतारी हे दोन्ही एकच आहेत, फक्त खाण्याचे दात आणि दाखवण्याचे दात वेगळे त्यांचे. बस, असं वाटतंय तुम्हाला? वाटतं ना 100%. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकल? अजितदादा जिंकणार. अजितदादा, युगेंद्र दादा नवीन उभे राहिले? नाही नाही, जरी असेल तरी दादांचं जे कार्य अफाट कार्य आहे दादांचं बारामती तालुक्यामध्ये. तरी आता लोकांकडे सहानुभूती जास्त शरद पवारांच्या बाजूने, तुतारीच्या बाजूने. सहानुभूती ज्यावेळेस सुप्रिया सुळे उभे होते त्यावेळेस सहानुभूती होती होती, पण आता पूर्ण चित्र बदललेलं आहे. त्याच्यामध्ये दादा 100% निवडून येणार. तर आता आम्ही आलेलो आहोत काटेवाडीला. असं म्हटलं जातं की पवार साहेबांचं किंवा पवार कुटुंबियांचं हे मूळ आहे काटेवाडी. आणि आता आपण काटेवाडीतल्या लोकांना विचारूयात की इथलं वातावरण कसं आहे आणि काय हाल हवाले. काय वाटतं बाबा, कुणाची हवा आहे? ही तर आपल्या दादाची हवा आहे तालुक्यामध्ये. आणि मग युगेंद्रचं काय? आता ते आता शिकतं, त्यांना ती पहिल्यांदा उभं राहिलं, त्यांचं काय सांगावं? आता ते पाळण्याचं जायचं आता. पण असं म्हणतात, म्हणजे बघा, असं म्हणतात की पवारसाहेबांनी दगड जरी उभा केला तरी तो जिंकून येतोय. अहो, पहिलं आता तुमचं फादर आहे, तुमच्या फादरचं तुम्ही 100% पहिलं ऐकत होता का नाही? आता आता तुम्ही ऐकताय का? नाही ऐकत का? तुम्ही आता फ्लाय करायला शिकलाय? हो. तुम्ही फ्लाय नव्हता करत आहोत, त्यांचं तुमच्या वडिलांचं तुम्ही ऐकत होता, तर आता साहेबांचं कोण ऐकणार आहे? शरद पवार हे का आमच्या महाराष्ट्राचे पांडुरंग आहेत. तसे आमचे तालुक्याचे पुणे जिल्ह्याचे पांडुरंग दादा आहेत आता. होय. पण मग लोकसभेला कसं काय गणित घडलं? ती एक गणित होतं असं की त्यावेळेस सुप्रिया आणि ह्यावेळेस दादा, असं ते गणित ठरलंय पहिल्यापासून? ठरलं नाही, हे पब्लिकने आम्ही असा विचार केलाय की बाबा त्यावेळेस त्यांना निवडून दिलं, ह्यावेळेस आता दादाचा नंबर आहे, त्यात काय? आता साहेबच म्हणतात 30-30 वर्षे काढली आता दादांनी, बसायला पाहिजे मागे घ्यायला पाहिजे. आता दा साहेबाचं वय झालं बाबा, 80-85 कडे गेलं तरी अजून ते मतदार पळतही गावागावात. तरी त्यांनी नाही पळावं, काय करायचं? पण आम्हाला असं वाटलं होतं, आम्ही आता काटेवाडीत आलोय, काटेवाडी हे शरद पवारांचं मूळ गाव. आम्हाला असं वाटलं होतं की तुमच्यासारखी लोक शरद पवारांच्या बाजूने बोलतील, पण तुम्ही बोलतात अजित पवारांच्या नव्या पिढीच्या बाजूने. साहेब दैवतच आहेत. होय होय. त्यांनी ज्ञानेश्वरांनी पाया रचला, तुकोबारायांनी कळस, तशी परिस्थिती आहे. साहेबांनी पाया रचला पण कळस कोणी केला? दादांनी. त्यांनी पहिल्यापासून लई काम केलेली. आता ताईंना आम्ही निवडून आणलं, कशामुळे आणलं? की पवारांचा हात होता त्यांच्या माग. पवार आता हितन पुढे 5 वर्षे राहत्यात नाही राहत्यात, त्याच्यामुळे त्यांना त्यांचं मन नाराज नको म्हणून इथल्या लोकांनी सहकार्य केलं, ताईंना मत दिलं. आता हितन पुढं कुणाला मत जाणार नाही, दादांना जाणार. दादा हे आपल्या गावचे बारामतीचे शान आहेत आणि त्यांनाच आणणार. पण मग आता अजितदादा आणि शरद पवार साहेब वेगवेगळे झाले, तर मग त्याच्यामुळे काय फरक पडेल का? तुम्हाला काय वाटतं का, काय चूक केली? ते वेगळे नाही झाले, देव एकच आहे ती, फक्त आपल्याला दाखवाय वेगळे आहे ती. देव वेगळे नाही, एकच आहे ते. आणि दादाच येणार 100% दादाच येणार. बारामतीत आता कुठे पण बघा तुम्ही, शेजारी फलटण, इंदापूर, इकडं दौंड पाहिलं तालुके, तर तसं बारामती बेटर आहे ना. खरं तर आम्ही दिवसभर बारामती मतदारसंघात फिरतोय, संध्याकाळ होत आली आणि आम्ही खूप गावं फिरलो. लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत, ही सीट कोणाची आहे, म्हणजे घड्याळाची आहे का तुतारीची आहे. तुम्ही पण संपूर्ण जर व्हिडिओ बघितला असेल तर काही जण म्हणतात की तुतारी, काही जण म्हणतात घड्या. नक्की काय आहे ते आपल्याला 23 तारखेलाच कळेल, म्हणजे आम्हाला थोडा थोडा अंदाज आलेला आहे, पण आम्ही अजिबात ते सांगणार नाही आहे. तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आता आम्ही इथून पुढचे मतदारसंघ पण काही करणार आहोत, सो स्टे ट्यून,
सबस्क्राइब टू अजब गजब आणि लाईक करा, शेअर करा आणि अजब गजब चॅनलला सबस्क्राइब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. दुरळा तर होणारच.